काळानुसार शेतीमध्ये बदल करणे गरजेचे बनले आहे. बहुतांश शेतकरी आता शेतात नवनवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यशस्वी शेती करताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे नवीन आणि डेअरिंगबाज प्रयोग यशस्वी देखील होत आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांना आता फायदा देखील होऊ लागला आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पैठण तालुक्यातील एक युवा शेतकरी. या शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मी झाडाची लागवड 2 वर्षाआधी केली. आम्हाला आमचे वडील म्हणले होते काहीतरी नवं करून बघा शेतात, म्हणून आम्ही सफरचंदची लागवडीचं हे केलं ट्रायल बेसवर. मी 200 झाडाची लागवड केलेली 15x15 एका एकरमध्ये. मला आत्तापर्यंत 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आला. आता उत्पन्न ह्या जून जुलैमध्ये आम्हाला कळेल किती येतं पहिल्या वर्षाचं. मराठवाड्यातील तापमानात काश्मीरी फळं लावणं सहजासहजी कोणी करत नाही. लावून तर बघू, जे होईल ते होईल असं म्हणत त्या शेतकऱ्याने चक्क सफरचंदाची लागवड केली आणि आज तो शेतकरी सफरचंद फळबाग लागवडीत यशस्वी ठरला आहे.